पुढची बातमी पाहूयात. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला, तसेच शेतात कोळपणी देखील केली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. परळी येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीसाठी आबासाहेब पाटील हे शिरसाळा येथे आले होते. याच दरम्यान एका रस्त्याच्या कडेला कोळपणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. दरम्यान त्याच वेळी त्यांनी कोळपणी देखील केली. बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलाय आणि त्यालाच आधार देण्यासाठी सरकार सपशेल अपयशी ठरत असल्याचं आबासाहेब पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काळात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन उभं करणार असल्याचं सांगितलं. स्थिती मराठवाड्यामध्ये आता आहे. मी आता सकाळपासून बऱ्याच गावांना व्हिजिट दिल्या, शेतकऱ्यांशी चर्चा केलं, परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना आता कोणताच पर्याय उरलेला नाही की आता हे जे पीक आहे कापसाचं, तुम्ही बघितलं असेल आता हे ज्या पद्धतीनं आता त्याची वाढ व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही. तर ह्या महिन्यामध्ये जे पीक वाढतं किमान ते 2 ते 2.5 फुटापर्यंत यायला पाहिजे. आता बघितलं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता 2-2 बोटं खाली गेलेली आहेत. आता तो त्याच्यावरतीच फक्त ओलसर थोडंसं दिसतंय, जे सगळं वाढलेलं आहे. आता जर ह्याच्या ह्या सध्याच्या मोसममध्ये जर पाऊस पडला नाही तर भयानक परिस्थिती मराठवाड्यामध्ये निर्माण होऊ शकते. आणि ह्याच्यामध्ये आता अनेक शेतकऱ्यांना आम्ही चर्चा केलं की सातत्यानं आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवलं जातं की शेतकऱ्यांच्यावर कसा अन्याय होतो आहे. आम्ही हा अन्याय जाणून घेतला, सरकारच्या समोर ठेवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामध्ये आता हे जे शेतकरी आहेत ह्या लोकांना पीक कर्ज दिलेलं नाही. चालू वर्षात पीक विमा आलेला आहे, त्या पीक विम्याला जे कर्ज प्रकरणाचं लोन अकाउंट आहे त्या लोन अकाउंटला अटॅचमेंट केलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळालेला आहे ते त्याच्यातून पैसे कट होऊन डायरेक्टली लोन अकाउंटला जातात, त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्यात काही मिळत नाही. एकराला 10,000 रुपयेसुद्धा कोणती बँक द्यायला तयार नाही. आता तुमची काय मागणी आहे बात आहे? आता ह्याच्या संदर्भामध्ये आता आम्ही 2 दिवसामध्ये इथल्या सगळ्या 2-3 तालुक्याचे सगळे लोक शेतकरी एकत्र येऊन 1-2 दिवसामध्ये आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही घेणार आहोत सरकारच्या विरोधामध्ये. कारण आता त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण हे आमचं सगळं उद्ध्वस्त झालं तर आम्ही काय करायचं? आता हे निवडणुका आल्या, निवडणुकीमध्ये आता हे रथयात्रा करतील आणि काय निघेल अजून काय होईल, पण आमच्या लोकांनी कुठं जायचं? आम्ही कुठं जायचं? आज परिस्थिती अशी आहे की बँकेतल्या एकाही अधिकाऱ्याला त्याचं काही घेणं देणं नाही. ज्या वेळेला शेतकरी त्या ठिकाणी जातो शेतकऱ्याला उडवाउडीची उत्तरे दिली जातात की अजून आमच्याकडे वरून काही आलं नाही. आम्ही तुमचं काय सरकारला अल्टिमेटम राहील, तुमचा काय दणकर आहे? आता सध्या परिस्थितीमध्ये लवकरात लवकर पीक कर्ज योजना तत्काळ लागू करायला पाहिजे. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या त्या बँकेनं तत्काळ मागेल त्या ठिकाणी एकराला तुम्ही जशा पद्धतीनं पीक विमा देतात त्या पद्धतीने तुम्ही कर्ज द्या. एकरी 50,000 रुपये एकरी असेल किंवा 1,00,000 रुपये एकरी असेल त्या पद्धतीने द्या. आमच्या शेतकऱ्याची जमीन 1 एकर जर विकत घेतली एखाद्या उद्योजकानं तर त्याला 1 कोटी कर्ज देते बँक, पण आमचा शेतकरी स्वतःची जमीन असल्यानंतर 10,000 सुद्धा द्यायला तयार नाही. अशी परिस्थिती आहे की आज गेल्या 2 वर्षापासून इकडे काही नाही. आता तुम्ही थोडंफार बघितलं असेल पावसामुळे थोडंफार हिरवंगार झालेलं आहे. अल्टिमेटम काय राहील आता सरकारला? आता अल्टिमेटम हाच आहे की आता 2-4 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर सरकारनं प्रकाश टाकला पाहिजे की तुम्ही आता अन्यथा आमचं सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन शेतकऱ्यांच्या मुलांना घेऊन फार मोठं या ठिकाणी आम्ही आंदोलन उभा करणार आहोत.